आमदार श्री संजय केळकर यांनी धर्मांतराच्या संदर्भातील लक्षवेधीवर आपले विचार मांडताना ग्रामीण भागात सह शहरी भागातही गरिबीचा आणि अन्य बाबींचा गैरफायदा घेऊन दीनदुबळ्यांना आमिष दाखवून धर्मांतरण करण्यात येत आहे. या संदर्भात कठोर कायदा करण्याची मागणी श्री केळकर यांनी केली आहे. या संदर्भात त्यांनी विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनामध्ये एक लक्षवेधी सूचना मांडली आहे. या लक्षवेधी सूचनेच्या अनुषंगाने त्यांनी या संदर्भात भाष्य केलं आहे. यावर गृहराज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी संबंधित मागणीबाबत योग्य ते कायदे करण्यात येईल आणि यावर शासन गांभीर्याने लक्ष देईल असं आश्वासन दिलं आहे. की या संबंधामध्ये दिसत असून देखील त्या त्या ठिकाणचे पोलीस अधिकारी जे आहेत ते कारवाई करायला कचरतात, कारण की कायद्याच्या चौकटीमध्ये अनेक गोष्टी बसत नाहीत आणि त्याच्यामुळे देखील त्यांच्यावर जी ठोस कारवाई करायला पाहिजे ती कारवाई होत नाही. आम्ही याचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेला आहे आणि त्याच्यामुळे या संबंधामध्ये जर आपण कायद्यामध्ये काही सुधारणा करणार असाल, कारण की प्रत्यक्ष पुरावे दिल्याशिवाय कुठली कारवाईच केली जात नाही, तर त्याकरता आपण या संबंधामध्ये काही कायद्यामध्ये सुधारणा करणार का, अशा प्रकारचा माझा मंत्री महोदयांना प्रश्न आहे. आपल्या पाल्याचा सर्वांगीण विकास घडवायचा आहे, जागतिक स्पर्धेत आपल्या पाल्याला अग्रेसर ठेवायचं आहे, शिक्षणाचं बर्डन न वाटता शैक्षणिक आनंद लुटायचा आहे, मग आजच प्रवेश घ्या इंडस्कॉट ग्लोबल स्कूल रामारती रोड ठाणे. इथे घडवला जाईल आपल्या मुलांचा सर्वांगीण विकास. इथे घडवले जातील समर्थ भारताचे सुजाण नागरिक. इंडस्कॉट स्कूल रामारती रोड ठाणे. कॉल 0222542555 आणि 9867507555. इंडो स्कॉट्स ग्लोबल स्कूल.